हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ कांचन्या चॅनलमध्ये। आज आपण पनीर पराठा करणार आहोत, तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते। हा मी पनीर घेतलेला आहे 100 ग्रॅम, हा एक कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून, ही कोथिंबीर घेतलेली आहे। तर सर्वात अगोदर आता आपण पनीर छान किसून घेऊया। तर आता मी पनीर किसून घेतलेलं आहे, आता सर्वात अगोदर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। त्यानंतर आपण आता हा बारीक चॉप केलेला कांदा टाकून घेऊया। चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया। त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद पावडर 1 चमचा, काश्मीरी लाल मिर्च पावडर 1/2 चमचा, धना पावडर। त्यामध्ये आता आपण थोडासा गरम मसाला टाकून आता हे मिक्स करून घेऊया। तुम्ही ह्यामध्ये हिरवी मिरची बारीक कापून टाकू शकता, चीज टाकू शकता, आपण नाही टाकलेले। आता हे सर्व आपण मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे सारण, आणि आपल्याला आता हे नॉर्मलच चपातीचं पीठ घ्यायचं आहे। आता हे आपलं नॉर्मल जे चपातीला रोज आपण पीठ मळतो तेच गव्हाचं पीठ आहे, ते मी मळून घेतलेलं आहे। आता ह्याचे छोटे छोटे पेडे करून घेऊया आपण। आता आपण हे 4 असे उंडे तयार करून घेतलेले आहेत। आता ह्याच्या छान अशा पातळ चपात्या लाटून घेऊया आपण। एकदम पातळ अशा ह्याच्या पोळ्या लाटून घेऊया आपण। त्यानंतर आपण त्याच्यावर ते पनीरचं स्टफिंग ठेवणार आहोत। आता आपले असे 4 ही सुद्धा पोळ्या लाटून झालेल्या आहेत, तर आता आपण त्याच्यावरती हे पनीरचं स्टफिंग टाकून घेऊया। आपण असा छान भरलेला स्टफ पनीर पराठा करत आहोत। हेल्दी होतो हा अगदीच। त्यानंतर आता आपण ह्याच्यावरती ही दुसरी लाटलेली पोळी टाकूया आणि छान हलक्या हाताने असं ह्याला प्रेस करून घेऊया। आता ह्याला ना लाटायचं नाही आहे, फक्त असं हलक्या हाताने ह्याला फक्त प्रेस करायचं आहे। आपण पॅन सुद्धा गरम करत ठेवलेला आहे। आता आपला पॅन सुद्धा गरम झालेला आहे, आपण हा पराठा समंद गॅसवरती भाजून घेऊया। आता आपण ह्याचं पलटी करून घेतलेलं आहे, एक साईड आपलेली भाजलेली आहे। आता आपण ह्याला छान तूप लावून घेऊया दोन्ही साईडनी, मस्त क्रिस्पी असं आपण ह्याला भाजून घेतलेलं आहे। जबरदस्त असा आपला हा पनीर स्टफ पराठा रेडी झालेला आहे, हा काढून घेऊया। अशाच प्रकारे आपण दुसरा सुद्धा करून घेणार आहोत। पाहू शकता आता हा दुसरा सुद्धा पराठा आपला रेडी झालेला आहे, आपण आता सर्व करूया।
आता आपण हे पराठे कट करून घेऊया. आणि पाहू शकता हा किती पनीर स्टफ पराठा अगदी खाण्यासाठी रेडी झालेला आहे. एकदम जबरदस्त झालेला आहे. आणि तुम्ही तो रायत्याबरोबर किंवा चटणी सॉस कशाबरोबर असा सुद्धा खाऊ शकता. आणि तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव कुकिंग विथ कांचनवरती नक्की शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.